नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण स्नो लिओपार्टबद्दल जाणून घेणार आहोत स्नो लिओपार्टचा रेफरन्स आपल्याला दोन्हीच्यामध्ये येतो दोन हजार एकोणावीसमध्ये भारताने पहिल्यांदा निर्णय घेतलेला स्नो लिओपार्ट गणनेचा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण सायबेरियन आयबेक्स वर्सेस हिमालयन आयबेक्स हा व्हिडिओ बघितला होता आणि तिच्यामध्ये नॅचरल प्रेडिएटर म्हणून स्नो लिओपार्टचं नाव तिच्यामध्ये आलं होतं त्यावेळेसच आपण हे घेणार होतो हा व्हिडिओ तर सर्वांसाठीचा आपला मॅसेज फिजिकल डिस्टन्स मेंटेन करा तो करोना व्हायरस करता आपला हा टेलिग्राम चॅनल या व्हिडिओची जी वेब पी डी एफ आहे तुम्हाला ह्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल डॉक्टर सुशील स्पॉटलाईट हा तुमच्यासमोर स्नो लिओपाड आहे हा ना बर्फामध्ये असणारा तर स्नो लिओपाड हे पण पॅनथेरा इन सिया असं याचं सायंटिफिक सा सा नाव आहे याचं पॉप्युलेशन जगामध्ये जवळपास साडेचारशे ते पाचशे आहे त्याच्यानंतर याची जी हाईट असते जवळपास याला मिडल जो काही गट आहे याचा कॅटचा तिच्यामध्ये हे येतं आणि साठ सेंटीमीटरपर्यंत हाईट असते लेन जी ती नव्वद ते एकशे तीस सेंटीमीटर वेट जे असतं ते जवळपास पस्तीस ते चाळीस कि चाळीस किलोग्राम आणि हे फिमेलसाठी मेलसाठी पंचेचाळीस ते पंचावन्न एक दहा पंधरा किलोचा फरक असतो आय यू सी एननी याला वर्निएबल असं लिस्ट केलेलं आहे है ना तर हेही आपण लक्षात ठेवायचं दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे स्नो लिओपाट असतात ते रोअर करत नाही म्हणजे गुरगुरत नाहीत ते हा ना जसं वाघ किंवा ह्या गुरगुरतात त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की स्नो लिओपाट जे आहे ते हाय आल्टिट्यूडवर राहत असतात जवळपास भारतामध्ये आणि एकंदरच जे काही रेंज आहे सगळ्या बारा याच्यामध्ये ती संख्या जी आहे साडेचारशे पाचशे आपण बघितली आता ही तुम्हाला काही ठिकाणी दोनशे ते सहाशे अशी पण दिलेली आहे वेगवेगळ्या वेबसाईटवर वेगवेगळी थोडी माहिती आहे बट दर पाचशे प्लस मायनस दुसरी महत्त्वाची गोष्ट की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने याला फ्लॅगशिप स्पेसिसचा दर्जा दिलेला आहे की हाय अल्टिट्यूड हिमालय करता की फ्लॅगशिप स्पेसिस आहे टिपिकली तिथं सापडते हाय अल्टिट्यूड हिमालयावर हिमाल आणि त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की भारताने प्रोजेक्ट स्नो लिओपार्ट पण केलेला आहे कन्झर्वेशन करता तर ते पण एक महत्त्वाचं आहे आता स्नो लिहोपाडच्या बाबतीत काही बेसिक गोष्टी आहेत तिच्यामध्ये की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे जे स्नो लिओपाट असतात तर ते खूप ॲक्टिव कुठल्या काळात असतात तर ते सकाळी आणि संध्याकाळी डॉन अँड डस्क ॲक्टिव्ह असतात दुसरी महत्त्वाची गोष्ट की हा सॉलिटरी ॲनिमल आहे कधी कधी मेल फिमेलसोबत दिसतात अदरवाईज सिंगलच ते फिरत असतात दुसरी महत्त्वाची गोष्ट की जानेवारी ते मार्च हा त्यांचा मेटिंगचा पिरियड असतो आणि त्यांची जी टेरिटरी जिच्यात ते फिरत असतात तिथं ते स्वतःची टेरिटरी स्वतःच्या वेस्ट मटेरियलनी फिसेस असेल युरिन असेल तिच्यानी मार्क करतात कॅट फॅमिलीचं हे वैशिष्ट्य आहे की ते स्वतःची टेरिटरी अशा पद्धतीने मार्क करत असतात याचे जे हॅबिटेट आणि डिस्ट्रीब्युशन आहे की कुठं कुठं सापडतो स्नोलिओपाड आशिया ए आशियामध्ये तुम्हाला भारतामध्ये हिमालय हिमालयाच्या याच्यामध्ये जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड सिक्कीम अरुणाचल प्रदेश एवढ्या ठिकाणी तुम्हाला हा बघायला मिळतो आणि जवळपास टोटल बारा देश आहे जिथं हा बघायला मिळतो दुसरी महत्त्वाची गोष्ट की स्नो लिओपॉट जे आहेत ते जवळपास हिमालयाच्या तीन हजार ते पाच हजार मीटर एवढ्या उंचीवर तुम्हाला बघायला मिळतं त्याचे जे हॅबिटेट आहे राहण्याचं ठिकाण वर्निवेबल स्पेसिस हे आपण बघितलं दुसरी महत्त्वाची गोष्ट की साईट्सच्या अपेंडिक्स वनमध्ये याला ठेवलेलं आहे याचं जे मार्केटिंग होतं म्हणजे ट्रेडिंग व्यापार जो होतो तो त्याच्या बॉडी पार्टसाठी होतो याच्यामध्ये फर त्याच्यानंतर त्याची म्हणजे तुम्ही जर फोटो बघितला असेल तर केस खूप आहेत त्याच्या अंगावर कारण तो बर्फाळ प्रदेशातला प्राणी आहे तर ती फर त्याच्यानंतर त्याचे बोन्स हाडं आणि त्याचं मीठ याची इल्लीगल सगळं तस्करी केली जाते व्यापार केलं जातं हे आपल्या इयरबुकमध्ये आपण घेतलं होतं की भारतात प्रथम स्नो लिहोपाडचं सर्वेक्षण होणार आहे आणि याच्यामध्ये भारतातली इतर प्रदेश आपण बघितले एकूण जगात बारा देश आहे ते आपण बघूयात कुठं कुठं स्नो लिहोपाड सापडतो भारत नेपाळ भूतान चीन मंगोलिया पाकिस्तान अफगाणिस्तान किर्गिस्तान कझाकस्तान तजाकिस्तान उझबेकिस्तान आणि रशिया या बारा देशांमध्ये तुम्हाला एकंदर हा स्नो आढळतो त्याच्यानंतर ग्लोबल स्नो लिओपाड अँड इकोसिस्टीम प्रोटेक्शन प्रोग्राम हा तेवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणावीस रोजी भारतात होता केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने तो आयोजित केला होता याच्यात सहभागी झालेली राष्ट्र नेपाळ रशिया चीन मंगोलिया आणि किर्गिस्तान म्हणजे सगळेचे सगळे बारा देश सहभागी नव्हते एकूण पाच देश सहभागी झाले होते भारताचं जे लक्ष आहे ते जे प्रकाश जावडेकरांनी स्पष्ट केलं होतं की येत्या दशकामध्ये दोन हजार एकोणावीस ते दोन हजार एकोणतीस स्नो लिओपाडची भारतातली संख्या दुप्पट करायची हे लक्ष भारताने ठेवलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे वर्निएबल स्पेसिस आपण बघितलं त्याच्यानंतर हे खाली दहा बेस्ट नॅशनल पार्क दिलेले आहे तुम्हाला जिथं तुम्ही स्नो लिओपाड स्पॉट करू शकता हे सगळ्यात पहिलं जे आहे हेमिस नॅशनल पार्क आता आपल्या दोन गोष्टी जातील आपण ह्या कुठं आढळतात ते पण बघू हे लद्दाखमध्ये आढळतं लद्दाखमध्ये आहे हेमिस नॅशनल पार्क त्याच्यानंतर दाचीगाम नॅशनल पार्क जे आहे ते जे अँड के मध्ये आहे दाचीगाम मध्ये दुसरं वैशिष्ट्य सांगा तुमच्यासाठी ही एक एक्सरसाइज आहे की हे जे नॅशनल पार्क तुमच्यासमोर येत आहेत ऑदर दॅन स्नो लिओ पार्ट जर तुम्हाला ह्या नॅशनल पार्कचा काही रेफरन्स माहीत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क हे हिमाचल प्रदेशमध्ये आहे आणि ही वर्ल्ड हेरिटेज साईट आहे वर्ल्ड हेरिटेज साईट दोन हजार चौदामध्ये याला डिक्लेअर केलं होतं ग्रेट हिमालयन नॅशनल पार्कला पिन व्हॅली हे पण हिमाचल प्रदेशमध्ये आहे गंगोत्री आता हे बघा गंगोत्री व्हॅली ऑफ फ्लावर नॅशनल पार्क नंदा देवी आणि गोविंद पशुविहार नॅशनल पार्क तर हे पाच ते आठ हे सगळेचे सगळे उत्तराखंडमध्ये आहेत तर हे एक महत्त्वाचं आपल्यासाठी याच्यातलं जे गोविंद पशुविहार नॅशनल पार्क आहे तर स्नो लिओपाड प्रोजेक्ट जो आहे तो गोविंद पशु विहार नॅशनल पार्कपासून सुरू होतो तिथं तो सुरू केला गेला होता कांचनजुंगा जे आहे ते सिक्कीममध्ये आहे आणि कांचनजुंगा नॅशनल पार्क जे आहे ते दोन हजार सोळामध्ये याला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळाला होता वर्ल्ड हेरिटेज साईट आणि नामडफा नॅशनल पार्क हे अरुणाचल प्रदेशमध्ये आहे तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर आता स्नो लिओपाड ट्रस्ट भारतामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून काम करतं नेचर कन्झर्वेशन फाउंडेशन बरोबर ते काम करतात तर हे महत्त्वाचं आहे स्नो लिओपार्ड ट्रस्ट त्याच्यानंतर ग्लोबल लिओपार्ड फोरम तर ग्लोबल लिओपार्ड फोरम दोन हजार तेरामध्ये गठीत करण्यात आली होती आणि हे ग्लोबल लिओपार्ड फोरम काय तर बारा जे देश आहेत जे आपण बघितले आता त्या बारा देशांनी एकत्र येऊन हे केलेलं आहे आणि हे कशासाठी आहे तर कन्झर्वेशन करायचं ह्या स्नो लिओपार्डचं त्याच्यासाठी ग्लोबल लिओपार्ड फोरम या ग्लोबल लिओपार्ड फोरममधले हे जे देश आहे यांनी एकत्र येऊन जो काही ग्लोबल लिओपाड फोरम सुरू केला होता तर त्याचं डिक्लेरेशन जे झालं होतं किंवा जी काही त्याची मिटिंग झाली होती ती बिशकेकमध्ये झाली होती बिशकेक डिक्लेरेशन तर बिशकेक डिक्लेरेशन जे आहे तिच्यामध्ये असं म्हटलं नाही की स्नो लिओपार्ड हा इरिस्प्लेबल सिम्बॉल आहे आपल्या नॅशनल नेचर कल्चरल हेरिटेजचा इंडिकेटर ऑफ हेल्थ अँड सस्टेनेबिलिटी ऑफ माउंटेन इकोसिस्टीम वगैरे 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 तर हे सगळं याच्यामध्ये आहे तर बिश्केक डिक्लेरेशन कशासाठी आहे तर कन्झर्वेशन ऑफ स्नो लिओपार्ट याच्याकरता बिश्केक आहे आता बद्दल तुम्हाला एक बेसिक गोष्ट माहीत पाहिजे की बिश्केक डिक्लेरेशन हे फक्त काही स्नो लिओपार्टशी संबंधित नाही आहे बिश्केक डिक्लेरेशन हे शांघाई कॉपरेशन ऑर्गनायझेशनशी पण संबंधित आहे आता जे जून दोन हजार एकोणावीसमध्ये याची मी हे झाली होती तर या जून दोन हजार एकोणावीसमध्ये मिटिंग जी झाली होती शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनची तिच्यामध्ये बिश्केक डिक्लेरेशन समोर आलं बिशकेक डिक्लेरेशननुसार टेररिस्ट अट म्हणजे ज्या काही आतंकवादी घटना आहेत त्याला कुठलाही एस सी ओचा मेंबर सपोर्ट करणार नाही अशा पद्धतीचं आहे एस सी ओ मेंबर्स युनाईट टू कंडेम द टेररिझम तर हे लक्षात ठेवा बिशकेक एस ओ सी रिलेटेड आहे जून दोन हजार एकोणावीसमधलं आहे तुमचं काम आहे की बी एस मध्ये किती देश येतात आणि ते कुठले कुठले आहे तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात भारत दोन हजार सतरामध्ये याचा सदस्य झाला होता एस e ओचा त्याच्यानंतर असे प्रश्न पण आपल्याला विचारले जाऊ शकतात एम क्यू बिशकेक डिक्लेरेशन इज असोसिएटेड विथ कन्झर्वेशन अँड प्रोटेक्शन ऑफ विथ द फॉलोइंग स्पेसिस जायंट पांडा स्नो लिओपाड हॉकबिल टर्टल वेल्स अँड डॉल्फिन्स तर स्नो लिओपार्ड हे त्याचं उत्तर आहे त्याच्यानंतर पुढचं जर तुम्ही बघितलं तर बिश्केक किर्गिस्तानची राजधानी आहे बिशकेक तर ही लक्षात ठेवा आपण मॅपमध्ये बघितलं होतं किर्गिस्तानला सपो बॉर्डर करणारे देश सो so, यू पी एस सी मॅपमध्ये आपण घेतलं आहे किर्गिस्तानला बॉर्डर करणारे देश तुम्ही मला कमेंट बॉक्समध सांगणार आहात दुसरी महत्त्वाची गोष्ट की ग्लोबल स्नो लिओपाड अँड इकोसिस्टीम प्रोटेक्शन प्रोग्राम आता हा ग्लोबल आ, स्नो लिओपार्ड अँड इकोसिस्टीम प्रोटेक्शन प्रोग्रॅम हा परत हे सगळे जे देश आहेत बाराचे बारा देश याच्याबरोबर आता ह्याच्यामध्ये कोण येतं तर सिव्हिल सोसायटी येते प्रायव्हेट सेक्टरमधल्या एन जी ओज इंटरनॅशनल एजन्सीज यांचा पण समावेश हिच्यात होतो त्यामुळे ग्लोबल स्नो लिओपार्ड अँड इकोसिस्टीम प्रोटेक्शन प्रोग्राममध्ये फक्त हे बारा देश नाही आहे हे सोडून एन जी ओज आणि सिव्हिल सोसायटीज पण आहे हेही लक्षात ठेवा त्याच्यानंतर दोन हजार पंधरा हे जे वर्ष होतं हे इंटरनॅशनल इयर ऑफ स्नो स्नो लिओपार्ड म्हणून साजरं केलं गेलं होतं स्नो बद्दल आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो हंड्रेड अँड वन पर्सेंट येणाऱ्या परीक्षांमध्ये कारण स्नो लिओपाड वेगवेगळ्या अँगलनी न्यूजमध्ये होता दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार वीसमध्येही त्याचे रेफरन्सेस मिळतात त्याच्याकरता सर्वांनी स्नो लिओपाड नीट करून ठेवा स्नो लिओपाड आपल्या सर्वांसाठी खूप खूप महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने आणि हे सगळे जे नॅशनल पार्क असतील बिश्केक एस ओ त्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी आपल्या झाल्या पाहिजे स्पॉटलाईटला जोडलेला राहा स्पॉटलाईटशीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो